टी व्हीच्या सारेगमपमुळे पहिल्यांदा कमलेश्वराची आणि आमची ओळख झाली आणि तिथून वेळ जात गेला तसा तसा आमचं बॉन्डिंग सुरू झालं. त्यावेळी पण आम्हाला त्याचं खूप मोठं मार्गदर्शन मिळालं. सायमल्टेनियसली सारेगमपनंतर सुद्धा तो आम्हाला गाण्याच्या निमित्ताने किंवा एक तुम्ही ग्रुप करून कायम तुमची एक चेन पुढे करा, त्याचा आउटपुट तुम्हाला खूप वेगळं मिळेल, या पद्धतीनं कायम आम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळत गेलं. आणि त्यातूनच खरं आम्ही आमची एक संस्था तयार करायची असा विचार झाला आणि तीच आता आम्ही हळूहळू सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या प्रोत्साहनाखाली सुरू करतो. जिवलग पुणे अशी आम्ही तिघांनी मिळून संस्था स्थापन केली आहे आणि मला खूप इथे आनंद होतोय की मनसा म्युझिक फेस्टिवल जो 22 एप्रिलला होणार आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मुख्य शहरांमध्ये 15 कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचा सहभाग आहे ही आमची खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि एक आम्ही सलाम तरुणाईचा या नावा अंडर एक कार्यक्रम सुरू केला आहे. खरं तर त्याच्यामध्ये इनडायरेक्टली कमलेश दादा, सलील दादा या सगळ्या आमच्या गुरुजनांचा खूप मोठा हात आहे, कारण की ते आम्हाला कायम सांगत आले की तुम्ही आर्टिस्ट आहात, तुम्ही एकत्र काम करताय, पण तुम्ही सगळेजण येऊन वेगळं काहीतरी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सारेगमपच्या पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत मला आठवते की कमलेश दादा नेहमी युनिटी आणि तुम्ही सगळे एकत्र येऊन काम करा याच्याविषयी बोलायचा. आणि त्या सगळ्या थॉट प्रोसेसमधून ही संस्था स्थापन केली, हा कार्यक्रम आम्ही स्थापन केला आणि मनसा म्युझिक फेस्टिवल त्याचा जो एक युनिक मोटो आहे की सगळी नवीन गाणी लोकांपर्यंत पोहोचावी त्याच्यामध्ये आमचा सहभाग आहे, हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि आत्तापर्यंत बरीच गाणी आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून वेगवेगळ्या कार्यक्रमातून सादर करत आलो आहे, पण नवीन कॉम्पोजिशन्स एखाद्या फिल्ममध्ये मी गायले, अल्बममध्ये चैतन्य गायले, फिल्म्समध्ये आम्ही गायलो, पण अशी कधी वेळ येत नाही की आमच्या कार्यक्रमांमधून आम्ही ते सादर करतो असं अनफॉर्च्युनेटली होत नाही. पण या फेस्टिवलमुळे ती संधी आम्हाला मिळती आहे आणि ती खरंच खूप मौल्यवान संधी आहे आणि आम्ही त्याचा पुरेपूर खूप छान फायदा करून घेऊ, आमची गाणी लोकांपर्यंत पोहोचवू. 22 एप्रिलला होणाऱ्या मनसा म्युझिक फेस्टिवलमध्ये सलाम तरुणाईचा एकूण 15 कार्यक्रम ह्या फेस्टिवलमध्ये होणार आहे, त्यापैकी एक कार्यक्रम पुण्यातला सलाम तरुणाईचा असा होणार आहे. तरुणाई अशी कन्सेप्ट घेऊन आम्ही या कार्यक्रमाचं सादरीकरण करणार आहोत. खूप वर्ष आम्ही तिघही एकत्र काम करतोय, परंतु जी पारंपरिक गाणी 1960-70 सालापासून चालत आली तीच स्टेजवर सादर केली जातात. नवीन येणारी गाणी, काही नवीन अल्बम्समध्ये होणारे प्रयोग हे अजूनही तितक्या प्रमाणात स्टेजवरून सादर केले जात नाही. तर आमचं तिघांचंही असं काही एक कॉमन नातं होतं की आपण काहीतरी एक सगळ्यांनी मिळून नवीन गाणी, नवीन प्रयोग काहीतरी करावे. त्या अनुषंगाने जिवलग पुणे ही संस्था स्थापन झाली. त्याचा मेन मोटोच हा होता की जे काही पारंपरिक चालत आले ते उत्तमच आहे, याबद्दल वादच नाही, पण नवीन जे येत आहे तेही डायजेस्ट व्हायला पाहिजे आणि ते डायजेस्ट करायचं असेल तर आपल्यासारख्या तरुण लोकांनी एकत्र येऊन ते डायजेस्ट केलं गेलं पाहिजे लोकांपर्यंत. कमलेश दादा, सलील दादा यांना आम्ही पहिल्यापासून आदर्श मानतोय, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं होतंय. त्यामुळे मनसा या फेस्टिवलमध्ये होणारा आमचा कार्यक्रम हे आमच्याकरता खूप आनंदाची गोष्ट आहे आणि नक्कीच आम्ही त्या संधीचा पुरेपूर फायदा करू. खूप नवीन गाणी या अनुषंगाने लोकांसमोर पोहोचतील. मला वाटतं एकूण 15 प्रमुख शहरांमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी करण्याचा कमलेश दादाचा मानस आहे. साधारण 150 कलाकार या सगळ्या उपक्रमात सहभागी होणार आहेत. साधारण 350-350 नवीन गाणी ह्या एका दिवशी खूप लोकांना, प्रामुख्याने महाराष्ट्रात तर पोहोचेलच, परंतु फेसबुक, ट्विटर या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत ही गाणी एकाच वेळी पोहोचतील. मनसातर्फे होणाऱ्या या फेस्टिवलमधला सलाम करण्याचा ह्या 10वा प्रयोग क्रमांक 10 आमचा आहे. आम्ही 10 प्रयोग वेगवेगळ्या कन्सेप्टवर केले, आता ह्या कन्सेप्टवर आम्ही हा 10वा प्रयोग करतोय. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे सायंकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम सादर होणार आहे. तरी सगळ्या रसिकांनी त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि आम्हाला नक्कीच शाबासकी द्यावी अशी एक विनंती सगळ्या रसिकांनी मी करू इच्छितो. आत्तापर्यंत आम्ही ज्या सलाम तरुणाईचा कार्यक्रमाच्या थीम्स केल्या त्या म्हणजे आम्ही दिग्गज कलावंतांना, त्यामध्ये गीतकार होते, त्यामध्ये संगीतकार होते, त्यामध्ये अरेंजर्स होते, त्यामध्ये गायक होते, अशा वेगवेगळ्या थीम्स आम्ही सादर केल्या. आणि यावेळी आम्ही खूप एक्सायटेड आहोत की आम्ही एक नवीन थीम लॉन्च करतोय, ती म्हणजे तरुणाईचा तरुणांना सलाम. हा म्हणजे आम्ही ह्या सगळ्या नवीन कॉम्पोजिशन्स तर आहेतच, त्याचबरोबर नवीन कंपोजर्स जे आहेत त्यांचे कॉम्पोजिशन्स आम्ही घेतोय आणि ते नवीन पद्धतीनं सादर करताना लोकांना ते नक्कीच आवडतील. टोटल आम्ही साधारण आता 23 ते 25 नवीन फ्रेश कॉम्पोजिशन्स काढलेले आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मध्ये सई एका मूवीसाठी सलील दादाचं गाणं गायली, मी एका कोकणी
झोपणी आलबमसाठी शंकर महादेवनजींबरोबर एक गाणं गायलो आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्यावर एक्सपेरिमेंट्स केलेत आणि ते आम्हाला तुमच्यासमोर सादर करताना नक्कीच वेगळी एनर्जी आहे. यावेळी आम्ही खूप नवीन गाणी, नवीन कॉम्पोजिशनची गाणी नव्या दमानं सादर करणार आहोत आणि त्याला तुमचा खूप चांगला प्रतिसाद आणि मार्गदर्शन पुढेही लागेल ही आशा. सलाम तरुणाईचा या कन्सेप्ट अंडर ही कन्सेप्ट चैतन्य म्हटल्याप्रमाणे ही जी थीम आहे याच्यासाठी आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत. कारण सलील दादा, कौशल दादा, अमृत दादा या सगळ्यांचे कॉम्पोजिशन्स आपण ऐकलेली अशी खूप आहेत. डिबार डिपा किंवा कौशल दादाचं परवर्तीकार ही गाणी आपण खूप एन्जॉय करतो, ऐकतो. पण त्यांची अशी अनेक कॉम्पोजिशन्स आहेत की जी उत्तम आहेत पण ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे लोकांपर्यंत आलेली नाही. तर त्या कॉम्पोजिशन्स विषयी आम्हाला वाटणारं प्रेम आणि आमची इच्छा की ते आम्ही गावं आणि लोकांपर्यंत पोहोचवावं या प्रयत्नाने आम्ही ही थीम सादर केली आहे. सलील कुलकर्णी आमच्या दोघांचे गुरु आहेत, तेवढाच तो आमचा चांगला मित्र आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना आम्हाला क्लासिकल म्युझिकमध्ये आणि लाईव्ह संगीतात कायम गाईड करत गेला तो पुढे आणि त्यातून आम्ही खूप शिकत गेलो. आणि या कार्यक्रमाबद्दल मुद्दा मला असं सांगावंसं वाटतं की आम्ही अनेकदा दोघं जण सलीलच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून गात राहतो, आम्हाला तो गाण्याची संधी देत राहतो आणि खरं तर लहान तोंडी मोठा घास आहे पण खूप आदराने बोलतो आहे की हा आमचा पहिला असा कार्यक्रम आहे की आम्ही सलील दादाला आमच्या कार्यक्रमात बोलावतो आणि तो आमच्या विनंतीला मान देऊन तिथे येणार आहे आणि आमचा ग्रुप वाढवण्यासाठी तो आम्हाला काही गाईड करेल तिकडे आणि आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे.